श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नम, श्री सरस्वती नम। होका जे कृष्णाकृतीची मोडी, होती विश्वरूप पटाची घडी, ते अर्जुनाची आवडी उकलून दाविली। असे वाटते की मर्यादित श्रीकृष्ण रूपाच्या आकारात जी व्यापक विश्वरूप वस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या प्रेमाकरता उकलून दाखविली। तव परिमाना रंगू, तेने देखिले साविया चांगू, ते तग्रा की नवेची लागू, म्हणून घडी केली पुढती। तेव्हा अर्जुनाने तिचा विस्तार व रंग चांगले लक्ष देऊन पाहिला, पण गिराईकाचा संबंध झाला नाही, ग्राहकाला आवडले नाही, म्हणून परत त्याची भगवंताने घडी केली। तैसे वाढीचे निबहुवसपणे, रूपे विश्व जिंतिले जेने, ते सौम्य कोडी सवाने साकार झाले। त्याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अपार विस्तारामुळे संपूर्ण विश्व व्यापले गेले, ते सौम्य व गोजीर्वाणी असे मर्यादित साकार झाले। किंबहुना अनंते, धरिले धाकुटपण मागुते, परी आश्वासिले पारता ते बिहालियाशी। किंबहुना भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा लहानसे रूप घेतले, पण विश्वरूपाला पाहून भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला। जो स्वप्नी स्वर्गा गेला, तो अवसात जैसा चेईला, तैसा विस्मयो जाहला किरीटीशी। तेव्हा स्वप्नात मी स्वर्गाला गेलो असे पाहणारा पुरुष जसा अकस्मात जागा होऊन आश्चर्यचकित व्हावा, त्याप्रमाणे अर्जुन आश्चर्यचकित झाला। ना तरी गुरुकृपे सवे, ओसरले या प्रपंच ज्ञान आगवे, स्फुरे तत्वतेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली। किंवा गुरुची कृपा झाल्याबरोबर ज्याप्रमाणे संपूर्ण प्रपंच ज्ञान मावळून आत्मतत्व अनुभवाला येते, त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूपानंतर भगवंताची सगुण साकार श्रीकृष्णमूर्ती पाहिली। तया पांडवायसे चित्ती, आड विश्वरूपाची जौनिका होती, ते फिटोनी गेली परवती, हे भले झाले। ती श्रीकृष्ण मूर्ती पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात असे वाटले की श्रीकृष्ण व माझ्यामध्ये जो विश्वरूपाचा पडदा आड होता, तो बाजूला सरला गेला, हे फार बरे झाले। काय काळा ते जिनोनी आला, की महावा तू मागा सांडिला, आपली आबाई उतरला सातही सिंधू। जणू काय काळाला जिंकून परत आला, किंवा भयंकर सोसाट्याच्या वाऱ्याला मागे हटविले, अथवा सातही समुद्र आपल्या हाताने तरून जाऊन काठास लागला। ऐसा संतोषू बहु चित्ते, गेजतासे पंडुसुते, विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखोनिया। अशा प्रकारचा अत्यंत संतोष विश्वरूपानंतर श्रीकृष्ण मूर्तीला पाहून अर्जुनाच्या मनाला वाटला। मग सूर्याची अस्तमानी, मागुती तारा उगवती गगनी, तैसी देखो लागला अवनी लोकासहित। मग सूर्य अस्तास गेला असता ज्याप्रमाणे आकाशात नक्षत्रे चमकू लागतात, त्याप्रमाणे श्रीकृष्ण मूर्तीबरोबर अर्जुन सर्व भूतसृष्टीसहित पृथ्वी पाहू लागला। पाहे तवतेची कुरुक्षेत्र, तैसेची देखे दोही भागी गोत्र, वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाटवरी। अर्जुन पाहतो तो तेच पूर्वीचे कुरुक्षेत्र, तसेच दोन्ही दळांना गोत्रज उभे असून, दळातील वीर परस्परावर शस्त्रास्त्रांच्या समुदायांचा वर्षाव करीत आहेत। तया बाणांची या मांडवा तू, तैसाची रथू देखे निवांतू, धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी। आणि त्या बाणांच्या मांडवात रथ स्थिर असून, रथाच्या धुरेवर भगवान श्रीकृष्ण बसले आहेत, आणि आपण त्याच्या खाली बसलो आहोत असे तो पाहू लागला। अर्जुनवाच, दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन, इदानीमस्मी संवृत्ता सचेता प्रकृतिं गता, ज्ञानोबा तुकाराम एवं मागिल जैसे तैसे, तेने देखिले वीरविलाशे, मग मने जियालो ऐसे झाले आता। याप्रमाणे पराक्रमाचा खेळ करणाऱ्या अर्जुनाने जसे मागितले तसे पाहिले, व मग मनात म्हणाला, आता माझ्या कुडीत प्राण आला असे वाटते। बुद्धी ते सांडुनी ज्ञान, बेने वळगले रान,
अहंकारेशी मन देशोधडी झाले, आतापर्यंत माझे ज्ञान बुद्धीला सोडून विश्वरूपाच्या भीतीने जंगलात पळाले होते व अहंकारासहित मन देशोधडीच लागले होते. इंद्रिये प्रवृत्ती भुलली, वाचा प्राणा चुकली, ऐशी आपापरी होती झाली शरीरग्रामी. इंद्रियांना कर्मे करण्याचे भान राहिले नाही, वाचेच्या ठिकाणी शब्द उच्चारण्याची शक्ती राहिली नाही, अशी शरीराच्या ठिकाणी सर्वांची दुर्दशा झाली होती. तिये आगवीची मागुती, जिवंत भेटली प्रकृती, आता जिताने श्रीमूर्ती झाले मिया. अर्जुन मनात म्हणतो, या श्रीमूर्तीच्या योगाने मी संपूर्ण इंद्रिये पुन्हा जिवंत प्रकृतीला भेटली, म्हणजे सजीव झाली, आणि या मूर्तीमुळेच आता मी वाचलो असे मला वाटत आहे. ऐसे सुखजीवी घेतले, मग श्रीकृष्णा ते म्हणितले, मिया तुमचे रूप देखिले मानुष हे. याप्रमाणे अर्जुन मनात अत्यंत समाधान पाहून मग श्रीकृष्णाला म्हणाला, मी तुमचे मनुष्यासारखे असलेले हे रूप पाहिले. हे रूप दाखवणे देवराया, की मजा पत्त्या चुकलिया, बुजावणी तुवा माया स्तनपान दिदले. देवराया, मला तुम्ही हे रूप दाखविणे म्हणजे आईशी चुकामुक झालेल्या मजलेकराचे सांत्वन करून तुला आईने स्तनपानच दिले आहे. जी विश्वरूपाची या सागरी होतो तरंगमवित वावेवरी, तो ये निजमूर्तीच्या तिरी निघालो आता. जी देवा, जो मी या विश्वरूप सागरात दोन हातांनी लाटा मोजीत मागे टाकीत होतो, तो आता मी श्रीकृष्ण मूर्तीरूपी तिरास लागलो आहे. ऐके द्वारका पुर सुहाडा, मज सुकतिया जी झाडा, हे भेटी नवे बहुडा मेघाचा केला. हे द्वारकापुरातील मित्रा, ऐक, मला तू या रूपाने पुन्हा भेट दिलीस, ती भेट नसून सुकू लागलेल्या मज झाडावर मेघांचा वर्षावच केलास. साव्याची तृषा फुटला, तया मजा अमृत सिंधू हा भेटला, आता जिनयाचा जाहला भरवसा मज. खरोखरच तृषेने पिडलेल्या मला तुझ श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन म्हणजे अमृताच्या समुद्राचीच प्राप्ती होय. आता जो जगण्याचा भरवसा नव्हता तो नाहीसा झाला. माझी हृदय रंगणी होत आहे हरिकलातांची लावणी, सुखेशी बुजावणी झाली मज. माझ्या हृदय देशात हर्षरूपी वेली लावल्या जात असून आता माझी व सुखाची फारकत नाहीशी होऊन ऐक्य झाले आहे. श्री भगवान वाच, सुदूदर्शमिदं रूपं दृष्टवान शियन्मम, देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शन कांक्षिणा ज्ञानोबा तुकाराम. यया पार्थाच्या बोलासवे, हे काय म्हणितले देवे, तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की. याप्रमाणे अर्जुन बोलला असता देव म्हणाले, बा अर्जुना, हे काय बोलतोस तू, माझ्या विश्वरूपाचे ठिकाणी प्रेम ठेवून ये. मग ये श्रीमूर्ती भेटावे सडिया आयती, ते शिकवण सुभद्रापती विसरला शिमा. आणि मग तू एकट्याने म्हणजे नुसत्या देहाने या माझ्या श्रीकृष्ण मूर्तीला भेटावे, ही जी मी तुला शिकवण दिली ती तू सुभद्रापती अर्जुना विसरलास ना. अगा आंधळिया अर्जुना, हाता आलिया मिरुई हो यसाना, ऐसा ती मना चुकीचा भाऊ. हे आंधळ्या अर्जुना, अनायासे प्राप्त झालेल्या सुवर्ण मेरूचाही विशेष आदर वाटत नाही, असा हा मनाचा विपरीत स्वभाव आहे. तरी विश्वात्मक रूपडे, जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभुई परीन जोडे तपे करिता. पण आम्ही तुझ्या पुढे आपले जे विश्वव्यापक रूप दाखविले, ते कितीही तप करून शंकराला देखील प्राप्त होत नाही. आणि अष्टांगादी संकटी, योगी शिनताती किरीटी, परी अवसरू नाही भेटी जयाची. आणि अत्यंत क्षमदायक श्रमदायक अशा योगाच्या यमनियमादी अष्टांगाचा अभ्यास करताना योगी शिंतात, पण त्यांनाही ज्या विश्वरूपाच्या भेटीचा योग येत नाही. ते विश्वरूप एकादे वेळ, कैसे नि देखो अळुमाळ, ऐसे स्मरता काळ जातसे देवा. ते विश्वरूप एखादे वेळी एवढेसे तरी कसे दिसेल, असे चिंतन करता करताच देवांचेही आयुष्य जाते. आशेची अंजुळी ठेवणी हृदयाची निडळी, चातक निराळी लागले जैसे. जसे चातक पक्षी आकाशाकडे लागतात म्हणजे सारखी
दृष्टी देऊन राहतात त्याप्रमाणे हृदयाच्या कपाळावर आशेची अंजुली ठेवून तैसे उत्कंठा निर्भर होऊन या सुरवर गोकिताटही पहार भेटी जयाची. अत्यंत उत्कंठेने देव ज्याची भेट व्हावी म्हणून आठही प्रहर चिंतन करीत असतात. परी विश्वरूपा सारिके स्वप्नीही कोणी न देके ते प्रत्यक्ष तू आसुके देखिले. पण विश्वरूपासारखे कोणाच्या स्वप्नातही पाहण्यात येत नाही ते विश्वरूप तू अनायासे प्रत्यक्ष पाहिलेस. श्लोक. नाहं वेदेर्न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विदो द्रष्टुं दृष्टवानशी माम यता ज्ञानोबा तुकाराम पै उपायाशी वाटा न वाहती येत सुबटा साही सहितो हटा वाहिला वेदी. हे उत्तम योद्ध्या, येणे येथे येण्याकरता कर्मरूप साधनांना मार्ग नाही. साही शास्त्रासह वेदाने माघार घेतली. मज विश्वरूपाचिया मोहरा चालावया धनुर्धरा तपांचिया ही संभारा नवेची लागू. हे धनुर्धारी अर्जुना, माझ्या विश्वरूपाकडे येण्याकरता नाना प्रकारच्या तपांच्या समुदायांचाही लाग नाही. आणि दानादी किरका नडे मी यज्ञही तैसान सापडे जैसे निका सुरवाडे देखिला तुवा. आणि ज्याप्रमाणे तू विश्वरूपाला उत्तम रीतीने पाहिलेस तसे ते विश्वरूप दानादिकांनाही खरोखर प्राप्त होणे कठीण असून तसा मी यज्ञादिकांनाही प्राप्त होत नाही. तैसा मी एकीची परी आतुडे गा अवधारी जरी भक्ती येऊन वरी चित्ता ते गा. माझ्या प्रेमभक्तीने चित्ताला वरले म्हणजे माझी प्रेमभक्ती चित्ताला उत्पन्न झाली तर मात्र या एकाच गोष्टीने माझ्या या रूपाची प्राप्ती होते. श्लोक. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ज्ञानोबा तुकाराम परी तेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचुनिया नारीशी गतीची नेने. पण ती भक्ती अशी आहे ज्याप्रमाणे पावसाच्या वर्षावाला पृथ्वी वाचून दुसरी गतीच ठाऊक नसते. का सकळ जळ संपत्ती घेऊन समुद्रा ते गिवशिती गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळे. ज्याप्रमाणे जळसंपत्ती घेऊन गंगा अनन्य गती होऊन समुद्राला मिळते व मिळाल्यानंतरही मिळतच राहते तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मज माझी संचरे मीची होऊनी. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पाहून व सर्व प्रेम संबंधाचा समुदाय घेऊन खंड न पडता माझ्या ठिकाणी एकसारखे प्रेम होत राहते. आणि तेवीची मी ऐसा थडी ये माझारी सरीसा क्षीराब्दी का जैसा क्षीराचाची. आणि त्याचप्रमाणे मीही असा आहे की जसा क्षीरसागर काठाशी व मध्ये एकसारखा दुधाचाच असतो तैसे मज लागुनी मुंगीवरी किंबहुना चराचरी भजनाशी का दुसरी परीची नाही. तसेच मजपासून मुंगीपर्यंत किंबहुना संपूर्ण चराचर विश्वात भजण्याकरता म्हणजे प्रेम करण्याकरता माझ्या वाचून दुसरी निराळी वस्तूच नाही. तयाची क्षणासवे एवं विदमी जाणवे जाणितला तरी स्वभावे दृष्टही होय. ज्या क्षणी असे माझे प्रेम जळते त्या क्षणीच मी याप्रमाणे विश्वव्यापक आहे असा जाणला जातो. आणि जाणला गेलो की सहजच विश्वरूपाने प्रत्यक्ष होतो. मग इंधनी अग्नि उद्दीपे आणि इंधन हे भाषहारपे ते अग्नीची होऊन या रोपे मूर्तजेवी. मग लाकडाच्या ठिकाणी अग्नि प्रगट झाला असता लाकूड हा शब्द नाहीसा होतो व ते लाकूड मूर्तिमंत अग्नीच होते. का उदयन की जे तेजाकारे तव गगनची होऊन असे अंधारे मग उदयलिया एकसरे प्रकाश होय. किंवा जोपर्यंत सूर्यच प्रकाशरूपाने आपला उदय करीत नाही
तोपर्यंत आकाशच काळोख रूप होऊन राहते आणि सूर्य प्रकाशल्याबरोबर मग ते आकाश एकसारखे प्रकाशच होऊन राहते. तैसे माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. त्याप्रमाणे माझ्या प्रेमभक्तीने माझ्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार झाला असता अहंकारावर येणे समूळ नाहीसे होते आणि अहंकार नाहीसा झाला की द्वैत मुळीच भासत नाही. मग मी तो हे आगवे एक मीची आती स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो. मग मी व तो हे सर्व स्वभावता मीच एक होऊन राहतो. इतकेच नव्हे तर तो माझ्या ठिकाणी समरस ऐक्य पावतो. मत कर्म कृन्मत परम मदभक्ता संगवर्जिता निर्वेरा सर्वभूतेषु यस मामेति पांडव ज्ञानोब्बा तुकाराम. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नामेकादशोऽध्याय पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञान देव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जो मजची एका लागी कर्मे वाहतसे अंगी दया मज वाचुनी जगी गोमटे नाही. जो केवळ एका माझ्या करताच शरीराधिकानी होणारी कर्मे करीत असतो ज्याला माझ्या वाचून जगात काहीच गोड वाटत नाही किंवा आवडत नाही. दृष्टादृष्ट सकळ दयाचे मीची केवळ जेने जनयाचे फळ मजची नाम ठेविले. ज्याचे जिवंतपणीचे व मरणानंतरचे प्राप्तव्य केवळ मीच एक आहे आणि माझी प्राप्ती होणे हेच ज्याला जीवितांचे फळ आहे असे वाटते. मग भूते हे भास विसरला जे दिठी मीची आहे सुदला म्हणून निर्वैर जाहला सर्वत्र भजे. अशा माझ्या प्रेमामुळे जो माझ्याहून दुसरे प्राणी आहेत ही भाषाच विसरला. आपल्या दृष्टीत ज्याने मलाच भरून ठेवले म्हणून ज्याला कोणी वैरीच उरला नाही आणि जो सर्वत्र माझेच भजन करतो ऐसा जो भक्तू होये तयाचे त्रिधातुक हे जय जाये तय मीची हो निठाये पांडवागा. असा जो माझा भक्त आहे त्याचे हे वातपित्त कफात्मक शरीर नाहीसे झाले असता बा अर्जुना तो मीच होऊन राहतो. ऐसे जगदुदर दोन दिले तेने करुणा रस रसाळे संजय मने बोलिले श्रीकृष्ण देवे. जगत साठवल्यामुळे पोट मोठे असलेले व करुणारसाने रसाळ असलेले श्रीकृष्णदेव याप्रमाणे बोलले असे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. ययावरी तो पंडूक मरू झाला आनंद संपदा थोरू आणि कृष्णचरण चतुरू एक तो जगी. यानंतर तो पांडूचा कुमार अर्जुन आनंद संपदेने संपन्न झाला व तोच एकटा जगामध्ये श्रीकृष्ण चरणाची थोरवी जाणणारा चतुर होता. तेने देवाच्या दोनही मूर्ती निकिया न्याहाळिलिया चित्ती तव विश्वरूपा हुनी कृष्णाकृती देखिला लाभू. त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तात चांगल्या न्याहाळून पाहिल्या तेव्हा त्याला विश्वरूपापेक्षा सगुण श्रीकृष्ण रूपाच्या ठिकाणी सुखाचा विशेष लाभ दिसून आला. परी तयाची जाणीवे मानून की जे चिदेवे जे व्यापकाहुनी नवे एकदेशी. पण व्यापक विश्वरूपाहून एकदेशी श्रीकृष्ण स्वरूप अधिक लाभदायक किंवा श्रेष्ठ असू शकत नाही असे म्हणून भगवंतानी त्याच्या या अनुभवाला मान्यता दिली नाही. हेची समर्था वया लागी एक दोन चांगी उपपत्ती शारंगी दाविता झाला. आणि आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ भगवंतानी एक दोन उपपत्ती किंवा दृष्टांतही अर्जुनाला सांगितले. तिया ऐकोणी सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतू तरी होय बर्वे दोनिया तू ते पुढती पुसो. सुभद्रापती अर्जुन त्या उपपत्ती ऐकून मनात म्हणू लागला की दोन्ही मूर्तीमध्ये चांगली लाभदायक कोणती हे आपण भगवंताला पुढे विचारू.
ऐसा आलो चुकरुणी जीवी आता पुसती ओज बरवी आदरिल ते परिसावी पुढे कथा. असा मनात विचार करून आता तो श्रीगुरुला प्रश्न विचारण्याची जी सुंदर पद्धती स्वीकारील ती कथा पुढे ऐका. प्रांजळ ओवी प्रबंधे गोष्टी सांगी जेल विनोदे ते परिसानंदे ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री निवृत्तीनाथांच्या चरणप्रसादाने सरळ ओवी प्रबंधात ती गोष्ट मी सहज लिहिलेने सांगणार आहे, ती ऐका. भरोनी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अग्नी युगली विश्वरूपाच्या. भरोनी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अग्नी युगली विश्वरूपाच्या. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां एकादशोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. ओवीरूपी मोकळी फुले मी प्रेमभावाच्या उंजळीमध्ये भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायावर अर्पण केली. श्री सद्गुरु कृपेने श्री ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाचा गुढार्थ दीपिकेसह अनुवाद पूर्ण झाला. तो श्री सद्गुरुचरणी समर्पण असो, श्री कृष्णचरणी समर्पण असो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. सद्गुरु भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.